नमस्ते विद्यार्थी मित्रांनो पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्ग ध्यास आमचा गुणवत्ता या तासिकेमध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास पंचवीस वाधडा अवतीभोवती होणारे बदल त्यातील स्वाध्याय पान नंबर एकशे अठ्ठेचाळीस अध्ययन निष्पत्ती आहे खालीलप्रमाणे आणि हा आहे माझा परिचय मध्ये आपण काय शिकलो त्यावर एक नजर टाकूया आणि स्वाध्याय सोडूया काय करावे बरं आवळ्याच्या फोडी वाळवण्यासाठी दिवसभर ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवायच्या आहेत उत्तर आहे ज्या ठिकाणावर ऊन जास्त वेळ पडेल अशा ठिकाणी म्हणजे घराच्या अंगणात किंवा घराच्या छतावर आवळ्याच्या फोडी ठेवाव्यात पुढील प्रश्न आहे जरा डोके चालवा तुमची सावली अगदी लहान असते त्यावेळी सूर्य कोठे असतो उत्तर आहे सावली अगदी लहान असते त्यावेळी सूर्य डोक्यावर असतो चंद्राची कोर म्हणजे काय उत्तर आहे पौर्णिमेला चंद्र गोल दिसतो त्यानंतर अमावस्यापर्यंत चंद्राचा थोडा थोडा भाग कमी कमी होत जातो चंद्राच्या त्या भागांना चंद्राची कोर म्हणतात पुढील प्रश्न आहे एका अमावस्येपासून पुढची अमावस्या किती दिवसांनी येते उत्तर आहे एका अमावस्येपासून पुढची अमावस्या तीस दिवसांनी येते सकाळच्या वेळेस उमलणाऱ्या फुलांची यादी करा उत्तर आहे जाई जुई मोगरा सदाफुली अबोली इत्यादी फुले सकाळी उमलतात ईकडा निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा ज्या दिवशी आभाळात ढग नसतील अशा एखाद्या दिवशी शाळेजवळ मोकळ्या मैदानात जा एखादा खांब झाड ध्वजस्तंभ अशी उंच वस्तू शोधा किंवा शाळेच्या पटांगणात एक खांब उभा करा निरीक्षणे करून पुढील तक्ता पूर्ण करा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तक्ता आखून हा तक्ता तुम्ही पूर्ण करा या निरीक्षणातून तुम्हाला काय उलगडले ते तक्त्याखाली लिहून ठेवा ई आकडा आहे गाळलेले शब्द भरा पहिला वटवागुळ निशाचर प्राणी आहे दुसरा पोट भरले की गाई म्हशी निवांत ठिकाणी बसून रमंत करू लागतात तिसरा आहे रात्र संपत आलेची चाहूल पक्ष्यांना लागते चौथा सूर्य उगवला की ऊन कोवळे असते पुढील प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे द्या पहिला सावल्या लांब कधी पडतात उत्तर आहे सकाळी सकाळी ऊन कोवळे असते सावल्या पश्चिमेकडे पडतात तेव्हा त्या लांब असतात आणि सूर्य हळूहळू पश्चिमेकडे सरकू लागतो सावल्या पूर्वेकडे सरकू लागतात तेव्हा त्या लांब असतात आकाशात सूर्य डोक्यावर आला की सावल्या कशा होतात उत्तर आहे आकाशात सूर्य डोक्यावर आला की सावल्या खूपच लहान होतात तीन अमावस्येच्या नंतर किती दिवस चंद्राचा आकार मोठा होत जातो उत्तर आहे अमावस्येनंतर पंधरा दिवस चंद्राचा आकार मोठा होत जातो चौथा मधमाशा फुलांपाशी कशासाठी येतात उत्तर आहे मधमाशा फुलांपाशी गोड मकरंद गोळा करण्यासाठी येतात पुढील प्रश्न आहे चुकी बरोबर ते सांगा पहिले विधान आहे अमावस्येच्या दिवशी चंद्र डोळ्यांना दिसत नाही बरोबर दुसरे विधान आहे काही सजीव सूर्य मावळ्यावर अन्न शोधायला बाहेर पडतात बरोबर आहे तिसरे विधान आहे चंद्र त्रिकोणी दिसतो त्या दिवसाला पौर्णिमा म्हणतात चूक चौथे विधान आहे भल्या पहाटेपासून पा पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो हे बरोबर आहे पाचवे विधान आहे सूर्य हळूहळू पूर्वेकडे सरकू लागतो हे विधान चूक आहे पुढील प्रश्न आहे एका शब्दात सांगा पहिला दररोज चंद्राचे जे, जे निरनिराळे आकार दिसतात ते म्हणजे चंद्राच्या कला दुसरा आहे जे प्राणी दिवसाविश्रांती घेतात आणि अन्न शोधण्यासाठी रात्री बाहेर पडतात ते प्राणी म्हणजे निशाचर तिसरं आहे ज्या दिवशी चंद्र गोल गरगरीत दिसतो ती म्हणजे पौर्णिमा ज्या दिवशी चंद्र डोळ्यांना दिसत नाही ती म्हणजे अमावस्या विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण स्वाध्याय कसा सोडवावा ते पाहिले आता तुम्ही चंद्राच्या कलांच्या प्रतिकृती कागदापासून तयार करा आणि हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहिल्याबद्दल धन्यवाद